सोलापूरचे ग्रामदैवत आणि महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरच्या श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आज दुसऱ्या श्रावण सोमवारी भक्तांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. पहाटेपासून इथे धार्मिक कार्यक्रम पार पडले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी मंदिरात येऊन दर्शन घेतले. दर्शनानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी तरुण भारत सोशल मीडियाशी संवाद साधला. दरवर्षी लहानपणापासून श्रावणातल्या सोमवाराला येतो, पण तिसऱ्या सोमवारी येतो. आज मी जरा तिसऱ्या सोमवारी बाहेर जाणार आहे, त्यामुळं या दुसऱ्या सोमवारीच इथं आलो. आणि रेवण सिद्धेश्वराचं आणि सिद्धरामेश्वराचं आणि समाधीस्थान हे तिन्ही दर्शन घेऊन मी जात असते. ते आज दर्शन घेऊन निघालो. त्याच्यानंतर नीलकंठेश्वरलाही आज जाणार आहे, पण कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आज तिथेही गेलं पाहिजे. मला माहिती आहे की सिद्धरामेश्वराच्या या नगरीमध्ये आपण राहतो, आपल्याला नेहमी शांतता समृद्धी सगळं वैभव वाढवण्याच्या कामी सिद्धरामेश्वर आपल्याला नेहमीच आशीर्वाद देत असतो. तशाच प्रकारचा आशीर्वाद आजही माझा. योग समाधीवर नयनरम्य फुलांची आरास मांडण्यात आली होती. योग समाधीवर 700 किलो फुलांनी मेघडंबरी सजविण्यात आली होती. सोलापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक दर्शनासाठी आले होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.